आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक केसरकरजी, ईडीने संजय राऊत यांना अटक केलेली आहे आणि काल ज्यावेळी संजय शिरसाट बोलत होते ते म्हणत होते की ईडीने जी कारवाई केली आहे त्याचा शिंदे गटाला आनंद आहे। मुख्य प्रवक्ते आहात तुम्ही, तुमची प्रतिक्रिया। एक गोष्ट अशी आहे की कालच मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे की ही आमच्या गटाची भूमिका नाही। ज्या पद्धतीने राऊत साहेब बोलत होते त्यांची भाषा अत्यंत चुकीची होती, त्याच्याबद्दल राग हा प्रत्येक आमदारांच्या मनामध्ये आहे, परंतु कोणावरही व्यक्तिगत कारवाई व्हावी, कोणालाही तुरुंगात टाकावं अशी त्यांची बिलकुल भावना नाही। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्री प्रवीण राऊत जे राऊत यांचे रिलेटिव्ह आहेत यांना कित्येक महिन्यापूर्वी अटक झालेली आहे आणि त्याच्यानंतरचा संजय राऊतना अटक झालेली नव्हती, त्यांना त्यांचं म्हणणं सांगण्याची संधी देण्यात आलेली होती। आपण जर काही दिवसापूर्वी व्हायरल झालेली टेप बघितली तर त्याच्यामध्ये एका महिलेला ते सांगत होते की तू ईडीला दिलेली तुझी स्टेटमेंट बदल। रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात जी कारवाई आहे आणि ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट झाले त्या ठिकाणी लोक रस्त्यावर आहेत, त्यांना त्यांचा न्याय मिळाला नाही। दीपक केसरकरजी, आणखी एक मुद्दा सुनील राऊत यांनी उपस्थित केला की शिंदे गटाकडून दुसरी अपेक्षा करणार काय, ज्यांनी उद्धव ठाकरेंना वर्षानिवासस्थान सोडल्यानंतर ज्यांनी पार्टी केली त्यांच्याकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही, खूप रोष आहे राऊत कुटुंबियांच्या मनात तुमच्या सगळ्यांबद्दल। बिलकुल नाही, आम्ही कुठलीही पार्टी केलेली नाही। त्यांनी हे केल्याबद्दल जी काय थोडस आनंद व्यक्त केलेला दिसला हा शिंदे साहेबांचं ज्यावेळेला मुख्यमंत्रीपदी निवड झाली त्यावेळेला, आणि वेळोवेळी आम्ही याच्याबद्दल जर कोणी काही चुकीचं वागलं तर ताबडतोब दिलगिरी व्यक्त करतो, त्यांच्यासारखं आम्ही वागत नाही। आम्ही आमच्या तत्वासाठी महाराष्ट्रामध्ये जे काय पक्षांतर्गत आमचं उठाव झाला हा एका विशिष्ट मागणीसाठी झालेला होता, आमची जी याबाबतची तत्व होती त्याच्यासाठी झालेला होता, आणि त्याच्यामुळे आमच्या संदर्भात शिंदे काहीही बोलले असले आणि कसल्याही शब्दात बोललेले असले तरी व्यक्तिशः त्यांना कुठेही त्रास व्हावा अशी कुठलीही कारवाई आम्ही करण्याची मागणी केलेली नाही किंवा त्याच्याबद्दल आनंद व्यक्त केला नाही। शिरसाट साहेबांची जी प्रतिक्रिया होती ती त्यांना ज्या शब्दामध्ये त्यांनी वेगवेगळ्या शब्दात ते बोलत होते त्या संदर्भात जो आमदारांच्या मध्ये राग आहे त्याच्याबद्दलची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आणि त्याच्याबद्दल कालच मी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे। दीपक केसरकरजी, एक मुद्दा असा आहे की जर संजय राऊत शिंदे गटामध्ये सहभागी झाले असते तर कदाचित त्यांच्यावर कारवाई झाली नसती असाही एक सुरू म्हणतोय। नाही, संपूर्ण चुकीचं। संजय राऊतना कोणी आपल्या गटामध्ये घेणार नाही, त्यांना राष्ट्रवादी घेऊ शकेल आपल्या पक्षामध्ये, इतर कोण घेऊ शकतील असं मला वाटत नाही, कारण त्यांची भाषा फारच आक्षेपार्ह असते आणि ज्या पक्षाबरोबर आपण सत्तेमध्ये बसलोय त्यांच्याबद्दल रोज प्रेस कॉन्फरन्स घेणं आणि काहीतरी चुकीचं बोलणं हे एक सातत्याने त्याने केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच भाजपचे आणि शिवसेनेचे संबंध दुरावले असतील याची मला स्वतःला खात्री आहे आणि त्याच्यामुळे त्यांची मुळात जी निष्ठा शिवसेनेशी आहे ती तपासून घेण्याची गरज आहे। त्यांच्यामुळे शिवसेनेला खूप त्रास झालेला आहे, परंतु एकंदरीतच ते तुरुंगात असताना त्यांच्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलणं हे योग्य नाही। त्यांनी लवकरात लवकर आपली बाजू आपल्या वकिलांच्या मध्ये मांडावी आणि स्वतःला रिलीफ मिळवावा अशीच आम्ही अपेक्षा करतो। बरं, दीपक केसरकरजी, कालच्या वेळी संजय राऊत यांच्या घरामध्ये छापेमारी झाली, 11.5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, त्यामध्ये 10 लाखांवरती एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्याच्या बाबतीत असं असण्याची शक्यता आहे की एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये त्यांना जे काही करायचं आहे त्याच्यासाठी त्यांना अयोध्येला जायचं असेल आणि त्याच्यासाठी त्याने जे पैसे राखीव ठेवले असतील आणि त्याच्यामुळे निश्चितपणे प्रत्येक पैशाचा सोर्स दाखवायला लागतो आणि हा सोर्स त्यांच्याकडे असणारच डेफिनेटली आणि तो सोर्स त्यांनी तो दाखवावा। त्यांनी मुद्दाम काय लिहिलेलं असेल तरी ते करणार नाही, कारण ते अतिशय हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, संपादक आहेत, त्याच्यामुळे ते काहीही करू शकतात। अशा पक्षाशी एकनाथ शिंदेचा काहीही संबंध नाही। ज्याला आम्ही बाहेर गेलेलो होतो, गुवाहाटीला गेलो किंवा त्यावेळेला सुद्धा अशा तऱ्हेचे आरोप केले जात होते की आमदारांना पैसे दिलेत का, ह्याचं मी स्पष्टीकरण त्वरित दिलेलं होतं। आमच्या सगळ्यांच्या एकतर रूम्स चेक करा, तुम्ही आमची घरं चेक करा, तुम्हाला कुठेही पैसे आढळणार नाही, त्याच्याबद्दल मी ग्वाही दिलेली होती, कारण पैशासाठी झालेला हा उठावच नव्हता, तो आपल्या जनतेसाठी झालेला उठाव होता। तिथं आम्हाला निधी मिळत नव्हता,
केसरकरजी याच मुद्द्याला धरून एक प्रश्न विचारते की आत्ता शिंदे गटामध्ये असे काही आमदार आहेत ज्यांना याआधी ईडीनं समन्स पाठवलेलं होतं, ज्यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत, मग जो न्याय संजय राऊतांना इकडे लागू होतो तोच न्याय जर शिंदे गटातल्या आमदारांना लागू झाला तर? एक गोष्ट अशी आहे की जर कोणाची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार. एन्क्वायरी म्हणजे ऍक्शन नाही. एन्क्वायरीला प्रत्येकाला समोरच जायला लागतं, पुरावे द्यायला लागतात की ह्याच्यामध्ये आमची काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, हे जे काय आहे तर याच्यामध्ये ही बाजू आहे, ही सत्य बाजू आहे, हे जर त्यांना पटलं तर त्या ठिकाणी ऍक्शन होत नाही. अशी संधी ही राऊतना सुद्धा होती, आपली बाजू मांडण्याऐवजी ते सातत्याने वेळ मागत राहिले. आणि अशी वेळ मागणं हे चुकीचं असतं, कारण त्याचा सिरियसनेस सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. कारण एकच ऍक्शन अनेक वेळेला अनेक व्यक्तींवर होत असते, कारण अनेक लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. अशा वेळेला साक्षीदार असतात, त्या साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता असतो. जसं आपण व्हायरल क्लिप बघितली तर त्याच्यामध्ये एका व्यक्तीशी राऊत साहेब बोलत होते की तू जी ईडीला स्टेटमेंट दिली ते मागे घे. म्हणजे अशा तऱ्हेचा दबाव हा ह्या स्टेजला टाकता येत नाही, आणि तो टाकण्याचा प्रयत्न झाला आणि तो आपला आवाज आपला नव्हता असं सुद्धा राऊत साहेबांनी कुठेही म्हटलेलं नाहीये. तरी मग अधिक खोलात आम्हाला काय जायचं नाहीये. त्यांची बाजू जर सत्य असेल तर त्यांनी ती बाजू ही वकिलांच्या मार्फत मांडावी. दुसरी गोष्ट मला अशी सुद्धा सांगायची आहे की मी काही स्टेटमेंट अशा ऐकल्या की जे लोकांवर महाविकास आघाडीच्या कडून राज्य शासनाच्या संदर्भात कारवाया झालेल्या आहेत त्या लोकांच्या भावना सुद्धा प्रक्षुब्ध आहेत, म्हणून काही माननीय व्यक्तींची नावं सुद्धा ते आपल्या रिएक्शन देताना घेत आहेत. हे सुद्धा चुकीचं आहे, कारण महाराष्ट्रामधल्या कारवाया झाल्या त्यातल्या 90% कारवाया ह्या बिल्डरच्या विरुद्ध आहे, 10% सुद्धा कमी कारवाया ह्या राजकीय व्यक्तींच्या विरोधात आहे. एकंदर रिडेव्हलपमेंट ही बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि त्याच्यामध्ये गरिबांना न्याय मिळत नसेल आणि त्यांच्यावर ऍक्शन झालेले असतील तर त्याचा एक दुसरा परिणाम असा सुद्धा झाला की याच्या पुढे गरीब लोकांवर अन्याय करण्याची हिंमत ही कुठल्याही बिल्डरची होणार नाही. आणि ती चांगली बाजू सुद्धा मुंबईच्या दृष्टीने आहे, कारण बहुतेक रिडेव्हलपमेंटच्या ज्या हे आहेत प्रोजेक्ट आहेत हे मुंबईमधले आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये ज्या लोकांना बिल्डर कडून अन्याय झालेला आहे त्यांना सुद्धा. केसरकरजी आणखी एक मुद्दा उपस्थित होतो की याआधी सुद्धा महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांवरती मंत्र्यांवरती ईडीनं कारवाई केली, त्यांना अटक केली. शिवसेनेच्या बहुतेक म्हणजे बऱ्यापैकी आमदारांना ईडीच्या नोटिसा आलेल्या होत्या, पण संजय राऊत हे शिवसेनेचे पहिले असे नेते ज्यांना ईडीनं अटक केलेली आहे. नाही, नोटिसा आले ते बऱ्याचशा लोकांना आलेल्या आहेत मॅडम, मला नावं सांगा, 2 किंवा 3 लोकांनाच नोटिसा आलेल्या असतील. आणि 50-50 लोक ज्याला बाहेर पडतात त्याला ते 2-3 नोटिसांमुळे बाहेर पडतात का? आणि त्यांनी आपली बाजू व्यवस्थित मांडावी जशी ह्या लोकांनी मांडलेली होती, कारण त्या नोटिसा आल्यानंतर त्यांनी एन्क्वायरीला ते सामोरे गेलेले आहेत, त्यांनी आपले हे दिलेत आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. म्हणजे त्यांनी योग्य अशी उत्तरं दिलेली आहेत, नाहीतर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली असती. आणि महाराष्ट्रातलं सत्तांतर हे त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिन्यानंतर झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा कसा संबंध एकमेकाशी जोडता येणार? बर, दीपक केसरकरजी अगदी शेवटचा प्रश्न विचारते, संजय राऊत यांना झालेल्या अटकेवरती शिंदे गटाची अधिकृत भूमिका तुम्ही मांडावी. आमची अधिकृत भूमिका अशी आहे की त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टासमोर द्यावे, ते जर निर्दोष असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ नये, ते जर कोणी दोषी असेल, संजय राऊत असं नाही तर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होणं हे स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. आणि कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नये असं स्पष्ट निवेदन हे आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. अशा कारवायांशी आमचा काय संबंध नसतो, आमचं आमच्या तत्वासाठी लढाई आहे, ती लढाई आम्ही लढत राहणार. शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आमची लढाई आहे, ती लढाई आम्ही लढत राहणार. दीपक केसरकरजी आभार आपले, आपण आपला वेळ दिलात आणि एबीपी माझ्याशी संवाद साधलात त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.